नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. आज आपण एक सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहे की अगदी 2 ते 2.5 महिन्यानंतर नीट UG 2024 ची परीक्षा परत एकदा रिटेस्ट होणार किंवा नाही याचा फायनल डिसिजन सुप्रीम कोर्ट दिल्लीने आज दिलेला आहे आणि आपल्या सर्वांचा विजय झालेला आहे. वास्तविक पाहता खूप साऱ्या 2 ते 2.5 महिन्याच्या अभ्यासानंतर परत एकदा अशा प्रकारची काहीतरी एखादी एक्झाम होईल आणि त्याप्रकारे 500 मार्क्सपासून 700 मार्क्स 720 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास हा कंटिन्यू झाला असेल याच्यावर पण काही प्रॉब्लेम होता. बऱ्याच वेळा जे काही आत्ताचे एव्हिडन्सेस आहेत ते जे दाखल केलेले आहेत याच्यामधून कसल्याही प्रकारचं सिस्टमिक मल प्रॅक्टिस झालेली नाही. म्हणजे जे पेपर लीक झालेला आहे तो पेपर लीक हा ग्राउंड लेवलवरती किंवा खूप वाईड स्प्रेड झालेला नाही असं आत्तापर्यंतच्या जे काही सुप्रीम कोर्टच्या समोर जे काही सगळे पुरावे आले याच्या आधारे असा निर्णय देण्यात आलेला आहे की नीट 2024 परीक्षा यावर्षी रिटेस्ट होणार नाही. म्हणजे आपल्याला कन्फर्म झालं की यावर्षी रिनीट होणार नाही. त्याचबरोबर काही वेगवेगळे डिसिजन पण दिलेले आहेत त्याचा सार खूप सारा मोठा आहे, मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्यातली एक गोष्ट सांगेन की बऱ्याच वेळा फिजिक्समध्ये वेगवेगळ्या T3 पासून ते Q असेल किंवा वेगवेगळे सेक्शन आहे त्यावेळेसा फिजिक्समध्ये एक प्रश्न होता की जो प्रश्न एका प्रश्नाचे 2 उत्तरासाठी जे काही MTA ने बोनस मार्क्स दिलेले होते त्यामधील फक्त एकच प्रश्नाचं उत्तर राईट धरलेलं आहे. त्या फिजिक्सचं क्वेश्चनचं जे आहे त्याला स्टेटमेंट 1 इज करेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज अनकरेक्ट हे आन्सर बरोबर आहे. बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट हे स्टेटमेंटसाठी बोनस 5 मार्क्स जे दिलेले होते ते विथड्रॉ केले जाणार आहेत. त्यामुळं जवळपास 4.5 लाख विद्यार्थ्यांचा जो काही स्कोर आहे तो 5 मार्काने खाली येणार आहे. त्याचबरोबर जे काही 44 म्हणजे 67 पैकी 5 ते 6 विद्यार्थी कमी झाले होते रिटेस्टमुळे. पाठीमागे जो काही 1563 विद्यार्थ्यांचा जो डाटा होता त्यांची जी रिनीट घेण्यात आली होती त्या परीक्षेमधून जवळपास 5 ते 6 विद्यार्थी कमी झाले होते. त्यामुळे 61 विद्यार्थ्यापैकी 44 विद्यार्थी पुन्हा 720 पेक्षा कमी होणार आहेत. म्हणजे त्यांचे 715 होणार आहेत. म्हणजे हायर स्टेजवरती 19 विद्यार्थी राहतील अशाच प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे. सर्व ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्समधला तो पेपर सोडवलेला असेल आणि त्यांनी फक्त सेंटेन्स 1 इज करेक्ट आणि सेंटेन्स 2 इज इनकरेक्ट असं लिहिलेलं असेल अकॉर्डिंग टू न्यू NCERT हे आन्सर राईट सुप्रीम कोर्टने धरायला सांगितलेलं आहे. NTA च्या म्हणण्यानुसार ओल्ड NCERTनुसार बोथ सेंटेन्सेस आर करेक्ट हा जो पर्याय आहे तो म्हणजे रद्दबातल केला आहे. म्हणजे तो कमी करण्यात आला त्यामुळे ते जे आणखी एकदा म्हणजे आजपर्यंत लीगच्या इतिहासामध्ये 2024 परीक्षेमधलं पहिल्यांदा एक आपल्याला जे काही स्कोर कार्ड आलं होतं त्यानंतर दुसरं स्कोर कार्ड रिनीट झाल्यानंतर आलं आणि आता आपल्याला शफल होणार आहे. म्हणजे परत रिशफल होईल आणि आपलं जे स्कोर कार्ड आहे ते स्कोर कार्ड मात्र आणखी नवीन येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्समधला तो पेपर सोडवलेला तो प्रश्न सोडवलाच नाही अशा विद्यार्थ्यांसाठी स्कोरमध्ये काही फरक पडणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी त्या जो आपण फिजिक्समधला जो डिस्प्यूट असणारा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन जर सोडवलेला असेल आणि जो पर्याय स्टेटमेंट 1 इज करेक्ट आणि अदर स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट हे आन्सर सोडून बाकीचं दिलेलं असेल तर सर्वांचे -5 होणार आहेत. आणि समजा बोथ सेंटेन्स आर करेक्ट असे ज्यांचं होतं त्यांचं ऑलरेडी त्यांना 5 मार्क्स बोनस देण्यात आलं होतं त्याचं मात्र मायनस होणार आहे. बाकीचे 2 जे पर्याय होते त्यांचं अगोदरच -5 झाले आहेत त्यामुळे त्यांच्या स्कोरमध्ये काही डिफरन्स येणार नाही. एकंदरीत हा जो डिसिजन आहे तो सुप्रीम कोर्टाचा योग्य आहे अयोग्य आहे याच्यावरती आपण चर्चा करण्या इतपत एवढं श्रेष्ठ नाही आहे. परंतु 100% हा जो डिसिजन आहे तो सुप्रीम कोर्ट भारत देशातला सर्वात सर्वोच्च संस्था आहे की ज्या संस्थेनं सांगितलेलं भारतासारख्या लोकशाही देशामध्ये चिरसंवाद्य मानलं जातं त्यामुळं हा डिसिजन आपल्या सर्वांना मानावाच लागेल. यामधून जे आत्तापर्यंत जे इव्हिडन्सेस आलेत किंवा जे पुरावे आलेत त्याच्या आधारे 100% जास्त प्रमाणात स्प्रेड झालेलं नाही आहे असं म्हटल्यामुळे रिनीट 2024 होणार नाही. काउन्सिलिंग प्रोसेस मात्र MCCला हँड ओव्हर करण्यासाठी यामध्ये काही डिसिजन बोललं नाही. परंतु आपल्याला हा डिसिजन झाल्यामुळे आता इथून पुढे ऑल इंडिया लेवलची MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया कोटाची जो प्रोसेस आहे ती चालू होण्यास मार्ग होऊ शकतो. त्या संदर्भात डिटेल तुम्हाला पुढे सांगूया. वास्तविक पाहता रिनीट किंवा नीट होणे किंवा ह्या सर्व कोर्टाच्या डिसिजनवरती
आपल्या सर्वांचं कसल्याही प्रकारचं भाष्य करण्याची काही आवश्यकता नव्हती, परंतु अशा प्रकारच्या एक गोष्टी आल्यामुळे आपण ह्या सर्व मांडण्याचा प्रयत्न करू. इथून पुढे मात्र फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड असणाऱ्या काउन्सिलिंग प्रोसेसमधल्या प्रत्येक टप्प्यावरचा जो लेखाजोख आहे तो प्रत्येक स्टेपला तुमच्या डोर स्टेपपर्यंत आणून देण्याचा आपण प्रयत्न करू. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्या सर्वांना पुढील काउन्सिलिंग प्रोसेसमधील या सर्व प्रत्येक टप्प्यावरती आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आता हा व्हिडिओ संपूया.